Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। नमस्कार कैलाश जी। अरे राग आला आपल्या घरात, मला काय मला कुठंतरी घेऊन चाललं रे, मला अरे ऐका माझा, तो आत आला काहीतरी कर। अरे अरे काही करणार नाही, ते घाबरू नका। अगं ते काय, ते नागाला कुठे आवाज करतेस? आला कुठे? बाबा तो झोपलाय। ह्यात कैलाशजींची काही चूक नाहीये मालती। अगं मीच त्यांना फोन करून बोलून घेतलं। तू आलापला जुई बद्दल सगळं सांगणार आहेस हे मला माहिती होतं, आणि काहीही झालं तरी मला ते घडू नये असं वाटत होत, म्हणून मीच कैलाशजीं सोबत म्हणून हा प्लॅन केला। वा छान, पण आपण किती दिवस लपून ठेवायचं हे सगळं? आणि मी म्हणते का लपून ठेवायचं? आलापला सत्य कळायला नको। विचार कर, याचे परिणाम काय होतील मालती, आणि त्याच्यापासून लपवण्याचे परिणाम काय होतील? तुम्ही आज जे काही केलंय ना, मला अजिबात आवडलेलं नाहीये। आलापला लवकरात लवकर हे सगळं कळायला हवं। हो, मला पटतंय आईंचं। जुई अगं, हे काय बोलतेस तू? हे तुझ्या संसाराचा प्रश्न आहे बाळा, आलापला समजलं तर। पण मला देसाई फॅमिली जास्त महत्वाची आहे बाबा। आई सगळ्या कुटुंबाचा विचार करतायत, आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये। पण खरं बोलून तुझा संसार मोडेल त्याचं काय? मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो की प्लीज आलापला यातलं काही कळू देऊ नका, तो तिला ऍक्सेप्ट नाही करणार। म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? जशी तुम्ही आमची आणि आलापची फसवणूक केलीत, तशी आम्ही सुद्धा आलापची आयुष्यभर फसवणूक करायची? त्याला अंधारात ठेवायचं? अहो, जेव्हा त्याला हे सगळं कळेल तेव्हा काय परिणाम होईल त्याच्या मनावर? तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करताय हो, माझ्या मुलाचा विचार मीच करणार ना। तू चुकीचा अर्थ काढतेस मालती। अगं, आपल्याला सगळ्यांना मिळून ह्या दोघांच्या संसाराचा विचार करायचा आहे। काय अर्थ आहे खोट्याच्या बळावर उभ्या राहिलेल्या अशा संसाराला? आलापला कळाल्यानंतर तो काय डिसिजन घेईल हे आपल्याला माहिती नाही, पण जर समजा त्याने हे लग्न मोडलं तर हे काय तोंड दाखवणार समाजाला, आणि काय उत्तर देणार आहे समाजातल्या लोकांच्या प्रश्नांची? हा विचार त्यांनी लग्नाच्या आधी करायला हवा होता। नाही मालती, एकदा फक्त एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघ। आई, सगळ्यांचं काहीही म्हणणं असलं तरी तुम्हाला वाटतोय तोच डिसिजन तुम्ही घ्या। आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय हे मी समजू शकते। तुमचा निर्णय काहीही असला तरी तो मला मान्य असेल। संध्या, ही पाण्याची बॉटल आणि ह्या पोळी भाजीचा डबा ठेव। सुताई, एवढा त्रास कशाला घेतलात? ह्या अगं, एवढं काही नाहीये। ए, पण असं अचानक काय झालं ग तुझ्या बाबांना? काकांचा कॉल आला होता, बाबाच्या पोटातले दुखतंय, खायला प्यायला पण जमत नाहीये। बापरे, मग तर तुला जायलाच हवं। संध्या, अगं चल पटपटावर, एका तासात तुझ्या गावची बस आहे, मिस झाली तर प्रॉब्लेम होईल बघ। हो हो, झालंच। संध्या, हा मास्क बाहेर पडलीस की आधी लावायचा? हा हो, हे तर विसरलेच होते मी। माझी पिशवी ते बघ टीव्ही जवळ। संध्या तू बस, मी देते।
ओ बाबा थांबले का, वाजवा ना, हा छान सूर लागलेत आलाप. अरे कधीतरी एवढाच सूर लावायचा असतो, लागतोय का ते बघायला. आपला रियाज किती पक्का आहे हे समजतं त्यामुळं. मग तुमचं एक एक वनडे पण असतात ना, जगा वेगळे असतात. संध्या हे काय, संध्या अगं कुठे निघालीस? अर्जंट मध्ये गावाला चालले ताई, बाबाची तब्येत बिघडली. अरे बापरे, काय झालं? माझ्याकडे काही काम होतं का तुमचं? नाही नाही, तू जा जाऊन ये, मी माझं बघते. आलाप, आज तू गेला नाहीस ऑफिसला अजून? नाही आई, आज वर्क फ्रॉम होम आहे ना माझं. एकदा काय संध्याला गाडीत बसवलं की मग मी कामाला येऊन बसणार होतो. पण काय झालं, तुझं काही काम होतं का माझ्याकडे? हो, मोकळा झालास की सांग, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ठीक आहे, मग संध्याला गाडीत बसवलं की मग बोलू आपण. ठीक आहे. संध्या, व्यवस्थित जा हा जरा, बाबांच्या तब्येतीची काळजी घे आणि खर्चाचा अजिबात विचार करायचा नाही. पैसे लागले ना तर लगेच कळव, आम्ही पाठवू. हो असे कळवते. अग असू दे ग, तू आधी व्यवस्थित पोहोच गावी. संध्या चल पटपट, उगाच उशीर होईल. जपून जा, काळजी घे ग. तिला गाडीत व्यवस्थित बसव जरा. होय. मी आलापशी काय बोलणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही तिथे असलात तर फार बरं होईल. जुई आले बहिणी. बोला बहिणी, काय झालं? एक तरास एवढी घाई आहे आणि एक वस्तू जागेवर मिळेल तर शपथ. काही हवंय का तुम्हाला? हा अगं, आपला तो बिर्याणीचा टोप दे ना जरा शोधू. हो वहिनी, मोठा कुकर चालेल का टोपाऐवजी? हो चालेल, दे ना जरा पटकन. आज बिर्याणी करताय? हो ग, आज ना माझ्या ऑफिसमध्ये 10 जणांसाठी बिर्याणी बनवून न्यायची. संध्याच्या वडिलांना पण आजच आजारी पडायचं होतं नेमकं. माझं ना डोकंच चालत नाही. हे सगळं आटपून मला ऑफिसची पण तयारी करायची. बाप रे, आज इतकी घाई होणार आहे ना माझी. वहिनी मी करते ना बिर्याणी. ओ हॅलो, 4 माणसांची खिचडी नाही बनवायची आहे, 10 माणसांची बिर्याणी बनवायची आहे. बिर्याणी जमणार आहे तुला? ट्राय करते मी. आणि नाही जमली तर तुला काय ग, तिकडे ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर माझा फ्लॉप शो होईल. नाही वहिनी, तसं काही होऊ देणार नाही. मी चांगलीच बनवते, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, बघ जमते का, पण बी केअरफुल. काय ना, माझ्या नावाचा प्रश्न आहे. डोंट वरी वहिनी, काळजीच करू नका. ठीक आहे, मग मी माझं बाकीचं आवरते. ओके. पाहिलास दोघींच्या वागण्यामधला फरक? प्राजक्ताचा स्वर कायम वरचा लागलेला असतो. जुई नेहमी कोमल स्वर लावते कोणाशीही बोलताना. म्हणजे काय? म्हणजे हे जे तू आता पाहिलंस ते. प्राजक्ता पदोपदी अपमान करत असते जुईचा, पण तरी जुईच्या वागण्यामध्ये कधीही निगेटिव्हिटी नसते. प्राजक्तानं जेवढं सांगितलंय तेवढं करून ही आता बाहेर जाऊ शकत होती, पण तिने प्राजक्ताचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि प्राजक्ताच्याच कामासाठी तिच्या मदतीला उभी राहिली. ही इकडे काम करते आणि हिच्यावर सगळं सोपवून प्राजक्ता मात्र निघून गेली. जन्मानं जरी इच्छा धरी नागिण असली तरी स्वतःमधली माणुसकी कशी जीवा पाड जपते बघते. आजकाल कुठल्या घरातली सून हे असं वागणं सहन करून घेईल? Zee5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.